ऋषिकेश नाना खाली या, खाली या। असं समोर काय झालं नाना? काय झालं? काय प्रकार आहे हा? त्या पारेखला तुम्ही खोटे दागिने दिले? नाना नाना माझ्यावर विश्वास ठेवा, अहो काहीतरी घोळ झालाय. ते दागिने दागिने त्या दागिन्यापर्यंत गोष्ट गेलीच कशी? कुणी चालवली हे अक्कल? शेतकऱ्यांचे पैसे द्यायचेच होते ना, अरे मग माझ्या अकाउंटवरून द्यायचे होते. तुझ्याकडे चेकबुक आहे ना माझ? सही केलेलं आहे ना? मग प्रॉब्लेम कुठं आला? नाना हो, तुमची परवानगी घेतल्याशिवाय त्यातनं कसं पैसे काढून? अरे आबरूची लागत वेशीवर टाकण्यापेक्षा तसं केलं असतस ना तर लय बेस झालं असत. कंपनी तूच चालवतोस ना, मग उद्या असंच आणखीन एखादं संकट आलं तर त्यावेळेला काय विकणार आहात तुम्ही? अंगावरचे कपडे का घरातली भांडी कुंडी? बोल ना. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की व्यवहार डोकं लावून करायचा असतो आणि संसार मन लावून. त्यात गल्लत का केली तर तुम्ही? अरे दागिने गाण ठेवायला दिलेत ते पण खोटे. सगळ्या गावात चर्चा आहे या गोष्टीची. ऋषिकेश जानकी, अरे तुम्ही माझा अभिमान होता, अभिमान. पण तुम्ही आज जे काय वागलाय ना त्यामुळे अख्ख्या गावात माझी मान खाली गेलीय. नाना नाना